मी काल केरियर स्टोरी वरनं मराठी चॅनल्सना बाईक केली होती. त्याच्यात मी डाटा सेकट सगळं दिलं होतं की केरळ कसं भारतातलं एक नंबरचं राष्ट्र आहे, राज्य आहे. साक्षरतेमध्ये 96% भारतात जो बाहेरच्या जगातला पैसा येतो त्याच्यातला 36% पैसा केरळात केरळाईट्स पाठवतात. 2.34 लाख कोटी रुपये त्यांनी यावर्षी पाठवले. त्यांचं पॉवर्टी लाईन जी भारताची 22% आहे ती त्यांची 0.76% आहे. बालमृत्यूचे प्रमाण एकीकडे त्यांच्याकडे 6 आहे तर मध्य उत्तर प्रदेशमध्ये 46 आहे आणि आसाममध्ये 42 आहे. साक्षरतेचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. सर्वात जास्त इंग्लिशमध्ये PhD कुठल्या राज्यात झाल्या असतील तर त्या केरळात झालेल्या आहेत. अशा प्रकाराने केरळाने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. ज्याला समुद्र आणि खाडीचं पर्यटन म्हणतात ते केरळा इतकं सुंदर कुठेच नाही आहे. केरळाला जगभर देवाचे राष्ट्र, गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखलं जातं. आणि त्याच केरळामधनं 32,000 कोटींचं धर्मांतरण झालं आहे असा विकृत चित्रपटाचा प्रोपोगंडा काही पॉलिटिकल पार्टीज करतायत. ही विकृती त्यांना का सुचली हे मला कळत नाही. नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारे जातीय द्वेष, धार्मिक द्वेष निर्माण करायचा आणि त्याच्यातनं मतपेट्या भरून घ्यायचा हा एकमेव उद्देश असावा असं दिसतंय. या सगळ्या त्यांच्या एकंदर जो कर्नाटक आपला केरळचा आलेख आहे त्या आलेखाची तुलना करून केरळ हे किती आदर्श राज्य आहे हे जगाने बघितलंय. तुम्ही दिल्लीमध्ये जा, तुम्हाला सगळे सचिव म्हणजे एखाद्या ऑफिसमधले प्रायव्हेट सेक्रेटरी जर तुम्ही बघितले तर तुम्हाला कायम ते एक केरळाईट दिसतो म्हणजे मल्लू. एक काळ असा होता की मुंबईत सर्वाधिक जागांवरती मल्लू काम करत होते. आपण मध्य एशियामध्ये गेला तर मल्लूंचा बोलबाला आहे. आपण सिंगापूरमध्ये जा, आपण बँकॉकमध्ये जा, आपल्याला मल्लूंचा बोलबाला सापडेल. मल्याळम लँग्वेज ही सर्वात जुनी भाषा आहे, ती अतिशय अवघड भाषा आहे. आणि केरळाचं महत्त्वाचं हे गोष्ट ही आहे की केरळामध्ये मुसलमान असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, तिघही मल्लूच बोलतात, मल्याळमच बोलतात. तिथे दुसरी भाषा बोलली जात नाही, ती त्यांची बोलीभाषा आहे राज्याची. असं असताना 32,000 पोरींनी धर्मांतरण केलं आहे. आपल्या बहिणींबद्दल आपण जेव्हा संशय निर्माण करतो, आपल्या बहिणींना काही अक्कलच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही पुरुषप्रधान संस्कृती किती हवी आहे आपल्यावरती, किती भारी पडते हे आपण दाखवत असतो. आपल्या महिलांना अक्कल नाही आहे का? आपल्या महिला भगिनींना अक्कल नाही आहे का समाजात कसं वागावं? एवढ्या सुशिक्षित महिला आहेत. जिथं PT उषा आली, पहिलं भारतीय मेडल तिने आणून दिलं आपल्याला, त्या राज्यामध्ये महिलांना अक्कल नाही. तेव्हा ह्याच्या बाबत मी बोलत असताना माझ्या भावना खूप उग्र आहेत की तुम्ही देशाला राज्याला बदनाम करतात जगभरात आणि बेशरमपणाने कोर्टात सांगता. अरे 32,000 नाही, ते 3 आहे. तो पिक्चर काल्पनिक फिक्शन होता म्हणून मी 32,000 म्हटलं, लाजही वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण नेहमी म्हणतो साल्याला थोबाडीत मारली पाहिजे. तसं म्हटलं अरे साल्याला फाशीच दिली पाहिजे असं कुठं बोलतो? त्याचा अर्थ नव्हता. अर्थाचा अनर्थ करून ह्या एका वाक्यावरती जगभर कॉन्ट्रोवर्सी तयार करायची. तुम्ही लोकांनी केरळा हा पिक्चरचं काही महत्त्वच दिलं नव्हतं. नशीब मी हे बोललं म्हणून लोकांना आता हे तरी कळेल की या पिक्चरमध्ये असं आहे. म्हणजे मीडियाला आकर्षित करायचं असेल तर असं काहीतरी बोलायचं, तरच मीडिया धावून येते हे आज मला सिद्ध झालं. मला जे म्हणायचं होतं ते म्हणायचं नव्हतं, ते फक्त एक वर्बल आउटबर्स्ट होता, एक असं संतापलेल्या माणसाचा शाब्दिक हल्ला होता तो.
तुम्ही इतकं गांभीर्याने घेतलं, फार बरं झालं, मी तुमचे आभार मानतो. की त्यानिमित्त पूर्ण भारताला कळेल, पूर्ण महाराष्ट्राला कळेल की राजकीय पक्ष नेमके करतायत काय. पिक्चर बघा, पिक्चर बघा, पिक्चर बघा सांगतायत का. 32,000 पोरी आहेत का हे सिद्ध करून दाखवा ना. माझा शब्द गांभीर्याने घ्या, पण माझ्या शब्दाला शाब्दिक अर्थ नव्हता. पण किती टीव्हीवाल्यांचे सकाळपासून फोन, अरे बापरे बापरे बापरे, तुम्ही ऐसा क्यू बोला. अरे ते मी ब्लॉग लिहिलाय, त्याच्यात लिहिलंय मी आंबेडकरांना मानणारा, संविधान मानणारा माणूस आहे. तो शब्दशः अर्थ घेऊ नका. पाय संविधान पायदळी तुडवलं जात आहे म्हणजे काय, खरंच पायाखाली लाथा उडतो का आपण. मी साधा प्रश्न विचारतो, नेहमी म्हटलं जातं संविधान पायदळी तुडवलं जात आहे म्हणजे पायदळी म्हणजे काय, पायाखालनं उडवतो की काय फुटबॉलसारखं. तेव्हा तुम्ही पत्रकार जी काय मजा मस्ती करत असता ती करत राहा, पण असे महत्त्वाचे इश्यूज दाखवतही राहा.